उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक बाळासाहेब नागरगोजे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांच्या हस्ते जीवनरक्षा पदक प्रदान करण्यात आले. बाळासाहेब नागरगोजे हे नेवासा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना त्यांनी गोदावरी नदीपात्रात एक महिला वाहून जात असताना नदीपात्रात उडी घेऊन सदर महिलेचा जीव वाचवला होता. या कामगिरीबद्दल भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने बाळासाहेब नागरगोजे यांना सन्मानपत्रक आणि पदक देण्यात आले व सदर सन्मानपत्र आणि पदकाचे वितरण जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे तसेच इतर अधिकारी कर्मचारी यांनी बाळासाहेब नागरगोजे यांचे अभिनंदन केले. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.